हेलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण ही पाइनएपल आकाराची बॅग पाहणार आहे. पाइनएपल शेप आणि पाइनएपलच टेक्स्चर असलेली अतिशय सुंदर ही बॅग म्हणण्यापेक्षा आपला हा बटवा टाईप आहे. आणि तुम्हाला माहित आहे की बटवा ओपन करायचं टेक्निक काय आहे, तर इथे दोन मणी लावलेले असतात. ते मणी जर तुम्ही हातात धरून ओपन ओढले तर हे असं ओपन होतं. आणि भरपूर मोठी स्पेस आहे पहा, मध्ये खूप मोठा आहे चांगला बटवा. भरपूर काही मावू शकतं याच्यात. आणि जेव्हा बंद करायचं असेल तर हे बाहेरचे जर कॉर्ड आहे ती ओढली तर हे बंद होतं. तर असं सुंदर बटवा करायला नक्कीच तुम्हाला खूप आवडेल. आपली साधारण उंची 6 इंच आहे याची. आणि यासाठी आपल्याला 60 ग्रॅम पिवळी लोकर आणि 10 ग्रॅम हिरवी लोकर लागली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही लहानही करू शकता, जसं आपण इथे 8, 16 आणि 24 केले आहेत. आणि मग हे 24-24 डेव्हलप केले आहे. असं जर तुम्ही 16 पर्यंतच केलं आणि डेव्हलप केलं तर असं छोट्या एवढ्या आकाराचा सुंदरसा बटवा तुम्हाला करता येईल, ज्याचा उपयोग तुम्ही कॉइन बॅग म्हणून किंवा किचन म्हणून करू शकता. तर तसाही बटवा तुम्ही केला तरी खूप सुंदर दिसेल. आणि मोठा केला, याहून मोठाही करायचा असला तरी तुम्ही करू शकता. फक्त इथे 16-24 झाले तर आणखीन एक राऊंड करून 32 पॉपकॉर्न करायचे आणि त्याच्यानंतर 32-32 वाढवत जायचे. अर्थात इथे जितक्या सुया केल्या असतील आपण त्यापेक्षा जास्त सुया कराव्या लागतील तुम्हाला, म्हणजे उंची पण वाढेल त्याची. तर असा हा सुंदर बटवा तुम्ही हव्या त्या आकारात करू शकता, म्हणजे साईज मध्ये. आणि भरपूर मोठा आहे स्कोप, त्याच्यात सामान ठेवायचं खूप मावू शकतं तुमच्या, अगदी चष्म्यापासून पास सगळंच मावतं यात. आणि असा सुंदर बटवा कोणालाही गिफ्ट देण्यासाठी म्हणून तुम्ही उपयोग करू शकता. किंवा संक्रांतीला विशेषतः आपल्याकडे बटवा देतात नवीन नवरीला वगैरे, तर त्याहीसाठी तुम्ही असा काळा करू शकता. हे तर आपण पाइन ऍपल आहे म्हणून पिवळं आणि हिरवं केलं, पण अदरवाईज साधा बटवा म्हणून करायचा असेल तर तुम्ही कुठल्याही आकाराचा आपलं कुठल्याही रंगाचा करू शकता. आणि खूप सुंदर दिसतं कारण हे डिझाईनच खूप सुंदर आहे. चला तर मग आपण पटकन बघू हा बटवा कसा करायचा ते. त्याच्या आधी प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या पाइन ऍपल बटव्यासाठी हे दोन रंग घेतोय आपण. आणि वर्धमानच्या 4-ply लोकरी आहेत मिलेनियम. आपण सुरुवात करणार आहे पिवळ्या रंगानी. आणि पिवळ्या रंगाने आपण मॅजिक लुक मध्ये 8 ½ डबल क्रोशे करू. ते हे मॅजिक लुक केलं बोटावर. आणि पहिला डबल हाफ डबल क्रोशेसाठी आपल्याला 2 चेन कराव्या लागतील. 2 चेन केल्या. हा आपण पहिला हाफ डबल क्रोशे धरणार नाही आहे. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घाला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 आणि 1 केला. परत तसंच दोऱ्याचा वेढा घेऊन आत, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, 3 आणि 1. हे झाले 2 ½ डबल क्रोशे. असे 8 ½ डबल क्रोशे करून घ्या. 3 8 ½ डबल क्रोशे झाल्यावर दोरा ओढून घ्या हा, म्हणजे मॅजिक लूप बंद होईल. आणि आपण पहिल्या टाक्यात स्लिप स्टिच करून हा राऊंड क्लोज करू. हा आपण मधला दोरा आणखीन घट्ट ओढून घेऊ. आता आपल्याला काय करायचंय, या 8 टाक्यांमध्ये 1-1 पॉपकॉर्न करायचंय. तर पहिल्या पॉपकॉर्नसाठी 3 चेन पहिला डबल क्रोशे म्हणजे, आणि 5 डबल क्रोशे करायचे. तर या टाक्यामध्ये पहिल्या 5 डबल क्रोशे करू आपण. 1 2 3 आणि 4. पहिला 3 चेनचा होता आणि 4 डबल क्रोशे केले आपण, म्हणजे 5 झाले एकूण. हे पहा, आता ही सुई काढायची यातून, पहिल्या डबल क्रोशेत घालायची म्हणजे 3 चेनच्या. आणि दोऱ्याचा वेढा घेऊन आपलं तो टाका आपण या टाक्यातून पास करायचा. हा झाला 1 पॉपकॉर्न. 1 चेन करून घट्ट केला पॉपकॉर्न आणि आणखीन 1 चेन करायची. आणि मग पुढच्या टाक्यामध्ये परत पॉपकॉर्न करायचे, म्हणजे 5 डबल क्रोशे. 5 डबल क्रोशे बरोबर आहे. 3 4 आणि 5. 5 डबल क्रोशे केले आपण आणि पहिल्या टाक्यात सुई घाला, लूप मधली काढली, पहिल्या टाक्यात घातली आणि हा लूपचा टाका यातून पास केला. हा झाला 2 पॉपकॉर्न. लक्षात आलं, असे छान पॉपकॉर्न दिसतील. परत 1 चेन करून घट्ट केलं याला आणि आणखीन 1 चेन केली आणि मग पुढच्या टाक्यात पॉपकॉर्न केला. तर असे 8 पॉपकॉर्न करून घ्या. बघा, आपले 8 पॉपकॉर्न झालेले आहेत. आणि शेवटी मी एक फिक्स करायला चेन आणि एक आणखीन चेन, अशा 2 केल्या आहेत. आता आपण पहिल्या पॉपकॉर्नच्या टाक्याशी या मागे आहे जरा
स्लिप स्टिशनी याला जोडतोय. म्हणजे हा पहिला राऊंड आपला पूर्ण झाला. दिसतंय आता आपल्याला काय करायचंय, या प्रत्येक वन चेन गॅप जी आहे याच्यात दोन दोन पॉपकॉर्न करायचे, मध्ये परत दोन चेन. तर पहिले आपण इथे स्लिप स्टिच करू, आणखीन त्या गॅप मध्ये घेतली सुई. आता पहिला डबल क्रोशे म्हणजे पुन्हा तीन चेनचा, आणि इथे चार डबल क्रोशे करा. आता पहिल्या वेळेस चार डबल क्रोशे झाले, पुन्हा टाका काढला, पहिल्या टाक्यात घातला आणि स्लिप स्टिच सॉरी हा टाका यातून पास केला. हा झाला एक पॉपकॉर्न, एक चेन करून फिक्स केलं आणि परत एक चेन केली, आणि मग तिथेच त्याच गॅपमध्ये पहा याच वन चेन गॅपमध्ये दुसरा पॉपकॉर्न, पुन्हा पाच डबल क्रोशे, एक दोन तीन चार आणि पाच. परत टाका काढून घेतला, पहिल्या टाक्यात सुई घातली आणि हा टाका यातून पास केला. पुन्हा दोन चेन करा, एक घट्ट केली दुसरे. आता हे जसं इथे केलं, एक पॉपकॉर्न दोन चेन, एक पॉपकॉर्न परत दोन चेन, आणि मग पुढच्या गॅपमध्ये परत तसंच एक पॉपकॉर्न दोन चेन एक पॉपकॉर्न, आणि पॉपकॉर्न कसा तर पाच डबल क्रोशे, तीन चार आणि पाच. पाच डबल क्रोशे झाले की पहिल्या टाक्यातून सुई काढायची, त्यातून पहिल्या टाक्यात घालायची आणि हा टाका पास करायचा. एक चेन करून घट्ट करायचा पॉपकॉर्न, पुन्हा एक चेन, आणि परत त्याच गॅपमध्ये पहा याच वन चेन गॅपमध्ये दुसरा पॉपकॉर्न करत आहे आपण. म्हणजे पाच डबल क्रोशे, दोन तीन चार आणि पाच. पहा दोनच गॅपमध्ये आपण प्रत्येकी दोन दोन पॉपकॉर्न केले, असे मग प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन केल्यामुळे राऊंड झाला की आपले 16 पॉपकॉर्न होतील आणि या वन चेनच्या 16 गॅप तयार होतील. एक चेन घट्ट करायला हे पहा, जसं मी या दोन गॅपमध्ये हे चार केले तसे प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन करा. बघा आपले दुसरा राऊंड पूर्ण झालाय, 16 पॉपकॉर्न झाले आहेत हे. आता आपल्याला इथे परत दोन चेन झाल्यावर पहिल्या टाक्याच्या वर पहिल्या पॉपकॉर्नच्या वरच्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. आता एक राऊंड आणखीन करायचा आहे आपल्याला असा वाढवण्याचा, म्हणजे पॉपकॉर्न. तर परत पुढच्या एक चेन गॅपमध्ये स्लिप स्टिचनी गेलो आपण, आणि आता पहिल्या गॅपमध्ये आपण एक पॉपकॉर्न करणार आहे. म्हणजे तीन चेन केल्या आणि चार डबल क्रोशे, एक दोन ओ सॉरी पहिल्या पॉपकॉर्नसाठी पाच डबल क्रोशे केले आपण, पहिल्या चेन तिसऱ्या चेन मध्ये या म्हणजे पहिल्या डबल क्रोशे सुई घातली आणि पाच केले. नेहमी सारखा पॉपकॉर्न केला, एक दोन चेन पुन्हा. आता पुढच्या गॅपमध्ये दोन पॉपकॉर्न करू, तर असेच पाच पाच डबल क्रोशे, तीन चार आणि पाच. हा एक पॉपकॉर्न झाला, एक चेन करून घट्ट केली आणि परत दुसरा पॉपकॉर्न त्याच गॅपमध्ये, तिथेच दुसरा पॉपकॉर्न पहा. आता असा दुसरा पॉपकॉर्न पूर्ण करा. बघा एका गॅपमध्ये एक पॉपकॉर्न केला, दुसऱ्या गॅपमध्ये दोन पॉपकॉर्न केले. आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एकच पॉपकॉर्न करायचा, एक आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये परत दोन पॉपकॉर्न, एक दोन एक दोन असं करायचं 16 गॅपमध्ये. म्हणजे आपला हा राऊंड झाला की 24 पॉपकॉर्न तयार होतील. या गॅपमध्ये एक करणार, या गॅपमध्ये दोन, आणि प्रत्येक वेळेस मध्ये दोन दोन चेन. तिसरा राऊंड झाला आपला आणि हे 24 पॉपकॉर्न झाले. आता शेवटच्या दोन चेनही केल्या मी आणि या पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी आपण जोडतोय. आता याच्या पुढचे पाच राऊंड आपल्याला असे करायचे आहे की फक्त प्रत्येक टाक्यात एक एक प्रत्येक गॅपमध्ये एक एक पॉपकॉर्न. तर हा या गॅपमध्ये आणला मी टाका, परत पहिला डबल क्रोशे म्हणजे तीन चेन, चार डबल क्रोशे करते आणखीन, एक दोन तीन आणि चार.
पाच डबल क्रोशे असतात, त्यापैकी पहिला डबल क्रोशे आपला 3 चेनचा होता म्हणून 4च केले. आणि हा पहिला पॉपकॉर्न आपला एक टाका, एक चेन करून घट्ट केला, दुसरी चेन आणि आता दुसरा पॉपकॉर्न पुढच्या गॅपमध्ये. असं प्रत्येक गॅपमध्ये आपण एक एक पॉपकॉर्न करणार आहे. आणि अशाच किती ओळी करायची आपल्याला? 5. मग कमी वाटली तर आपण एखादी ओळ आणखीनही करू शकतो. उंची तुम्हाला जशी हवी असेल त्याप्रमाणे तुम्हाला तितके ओळी कराव्या लागतील. तर 5 किंवा 6 ओळी करू आपण, जेवढी उंची पाहिजे. तुम्ही कमी जास्तही करू शकता. आणि मग आपण याला शेवटचा पार्ट कसा करायचा हे मी सांगेन. दुसरा पॉपकॉर्न झाला, 2 चेन, परत आता पुढच्या गॅपमध्ये तिसरा पॉपकॉर्न. तर असं राऊंड करा, असे 5 राऊंड करा कमीत कमी, 5 किंवा 7 तुमच्या आवश्यकतेप्रमाणे. किंवा आपण असं करू, याचा बेस 3.5 इंच आहे साधारण, तर 5.5 इंच वगैरे होईस्तोवर आपण तो रो रिपीट करू की 24 पॉपकॉर्न पुन्हा पुन्हा येतील असे. प्रत्येक गॅपमध्ये एक एक पॉपकॉर्न असं पूर्ण उंची 5.5 इंच होईपर्यंत करा. तर आपले हे 5.5 इंच झालेले आहेत करून. आणि आपल्याला त्यासाठी किती वेळा रो रिपीट करावा लागला पहा. 8 पॉपकॉर्न 16 24 आणि इथून रिपीट केला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 ओळींमध्ये आपण 24 च्या 24च पॉपकॉर्न ठेवले, प्रत्येक ओळीत एक एक असा. आता हा दोरा हाईट झाल्यावर पुढचा राऊंड आपण या हिरव्या रंगाने करणार आहे. तर या हिरव्यात स्लिप नॉट करून घेऊ आपण. आणि कुठल्याही एका टाक्यामध्ये, टाका म्हणजे आता ह्या 2 पॉपकॉर्नच्या मधली जागा, तर इथे आपण हे हिरवा दोरा हा जोडतोय. आता हिरवा दोरा जोडल्यानंतर पहिले काय कराल, तर 15 चेन, एक चेन करून पक्क करा याला गाठ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 चेन झाल्यावर पहिली चेन सोडून द्या आणि दुसऱ्या चेन पासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. 1 2 3 4 14 सिंगल क्रोशे येतील. आता पहिला टाका सोडलाय आपण कारण, आणि दुसऱ्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. चेन 15 अँड सिंगल क्रोशे 1 इन इच स्टिच स्टार्टिंग फ्रॉम सेकंड. सो देअर विल बी 14 सिंगल क्रोशे 14 स्टिचेस. चौदा सिंगल क्रोशे बरोबर आहे की नाही मोजून घ्या. 14 सिंगल क्रोशे झाले आपले करून, हे पहा. मग आपण जिथे सुरुवात केली होती त्याच टाक्यात एक स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा, याला स्लिप स्टिच करून घट्ट करा. आता हे जे सिंगल क्रोशेची पट्टी केली आहे याच्या दुसऱ्या बाजूला इकडनं पहिले काय करायचं, 4 सिंगल क्रोशे 4 टाक्यात एक एक एक. हा दोरा आपण शेवटी हाईड करू ग्रीन. 2 3 आणि 4 4 सिंगल क्रोशे केल्यावर 5 हाफ डबल क्रोशे 5 टाक्यांमध्ये. दोऱ्याचा वेढा घेऊन आता सुई घातली टाक्यात, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 3 1 असे 5 टाके करा. 1 2 3 4 आणि 5 सिंगल क्रोशे 1 इन 4 स्टिचेस 1 हाफ डबल क्रोशे 1 इन 5 स्टिचेस. आता 4 टाके उरले, प्रत्येकात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे दोन्ही बाजूला 4 4 सिंगल क्रोशे आणि मध्ये 5 हाफ डबल क्रोशे. 1 2 3 आणि 4 तर 4 4 8 5 13 झाले, म्हणजे हा कॉर्नरचा एक टाका उरला. तर या टाक्यात काय करायचं, आपण एक सिंगल क्रोशे करा, एक चेनचा पिको टोक येण्यासाठी पानाला, आणि परत दुसऱ्या बाजूनी जसं या बाजूनी केलं तसंच की 4 सिंगल क्रोशे 5 हाफ डबल क्रोशे आणि 4 सिंगल क्रोशे. 3 4 4 सिंगल क्रोशे झाले. आता 5 हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन आणि शेवटी 4
सिंगल क्रोशे, एक दोन तीन चार आणि पाच, पाच हाफ डबल क्रोशे झाले. आता हे शेवटचे चार आहे तर यात परत चार सिंगल क्रोशे, एक दोन तीन आणि चार. मग हे पान पूर्ण झालं. आता हे असं राहील पान सरळ बाजू खाली, आणि जोडायचं कुठे तर पुढच्या दोन पफच्या गॅप मध्ये, हे दोन पॉपकॉर्नच्या, या दोन पॉपकॉर्नच्या गॅप मध्ये सुरुवात केली तर या पुढच्या दोन पॉपकॉर्नच्या गॅप मध्ये याला सिंगल क्रोशेनी जोडायचं, म्हणजे आपलं हे असं छान पान तयार झालं. आता परत आपण त्याच्या पुढच्या गॅप मध्ये जायचं, दोन चेनच्या सॉरी मध्ये एक चेन करू आपण आणि मग पुढच्या गॅप मध्ये जाऊ सिंगल क्रोशेनी. पान जोडल्यावर एक चेन केली, पुन्हा एक सिंगल क्रोशे, आणि आता परत पंधरा चेन, तीन चार पाच, पंधरा चेन आणि चौदा सिंगल क्रोशे, एवढं करून घ्या. चौदा सिंगल क्रोशे झाले म्हणजे दुसरे करून हे असे वळणारच, चौदा केले की त्याच जिथे सुरुवात केली होती तिथेच आपण स्लिप स्टिचनी याला जोडायचं आणि मग पलटवायचं हे आणि दुसऱ्या बाजूनी आधी करायचं, जिथे सिंगल क्रोशे केले त्या बाजून नाही, पुढच्या दुसऱ्या बाजूनी. आणि काय करायचं आपल्याला तर चार सिंगल क्रोशे, पाच हाफ डबल क्रोशे, चार सिंगल क्रोशे, दोन तीन आणि चार, चार सिंगल क्रोशे झाले. आता पाच हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन आणि मग तीनाचा एक एकदम, एक दोन तीन चार आणि पाच, चार सिंगल क्रोशे, पाच हाफ डबल क्रोशे, आता चार सिंगल क्रोशे पुन्हा, एक दोन तीन आणि चार. मग फक्त कॉर्नरचा टाका राहिला हा, तर यात काय करायचं आपण एक सिंगल क्रोशे, एक चेनचा पिको, पिको सारखंच दोन टाक्यात घालून स्लिप स्टिच करायची आणि परत दुसऱ्या बाजूचे हे जे टाके दिसतात छान व्ही व्ही सारखे वेणी सारखे, तर यात परत काय कराल, चार सिंगल क्रोशे, पाच हाफ डबल क्रोशे आणि चार सिंगल क्रोशे, दोन तीन चार, चार सिंगल क्रोशे झाले. आता पाच हाफ डबल क्रोशे, एक दोन तीन चार आणि पाच, पाच हाफ डबल क्रोशे झाल्यावर चार पुन्हा सिंगल क्रोशे शेवटी, एक दोन तीन आणि चार, आणि हाफ डबल क्रोशे झाल्यावर सिंगल क्रोशे चार झाल्यावर जोडायचं कुठे तर पुढल्या गॅपमध्ये, जिथे सुरुवात केली आहे तिथे नाही, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेनी जोडायचं. म्हणजे ही दोन पानं छान तयार झाली पहा. अशा आपल्याला दोन दोन गॅप लागतात एका पानाला, म्हणजे तुमच्या बारा पानं होणार आहे. आता परत एक चेन करायची, पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे करायचा, परत पंधरा चेन करून तिसरं पान करायचं इथे, तर असे आपले पानं येतील. तर असे आपल्याला किती पानं करावे लागतील, बारा, कारण चोवीस पॉपकॉर्न आहे आपले, म्हणजे चोवीस गॅप आहे मधल्या, दोन दोन गॅप वापरत आहे आपण एका पानाला. तर एवढे पूर्ण बारा पानं करून घ्या, मग पुढचं सांगते मी. आपली बाराही पानं करून झाली आहेत पहा, आणि आता शेवटच्या पानाचा मी जोडलाय पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेनी. आता जसं त्यानंतरचं पान आपण कसं करतो, एक चेन करतो आणि पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे करतो, मग पंधरा चेन, तर ते सगळं केलेलंच आहे. फक्त आपण इथे आता सिंगल क्रोशे करा किंवा इथे स्लिप स्टिचनी याला जोडून घ्या, कारण सिंगल क्रोशे ऑलरेडी केलाय म्हणून. आता इथे आपण गाठ मारू याची आणि हे दोन्ही हिरवे दोरे हाईड करून घेते. आता हा दोरा हाईड करायचा आहे आपल्याला, तर पानाच्या या बाजूला नका करू, कारण हे पान असं राहणार आहे, म्हणजे ही बाजू समोर दिसणार आहे, तर आपण बॅक साईडला करू. म्हणून बॅक साईडला मी ही टाका काढला आधी आणि आता या बाजूनी हाईड करून घ्या.
असं एवढं लक्ष ठेवायचं, कारण हे पान आपण असं ठेवणार आहे. तर हाईड झालं आणि हाईड करताना नेहमी एका डायरेक्शननी गेलं की दुसऱ्या डायरेक्शननी त्याच्या जायचं थोडं, मग कापायचा दोरा. तर आपले हे दोरे हाईड करून झाले आहेत आणि काय मस्त दिसतात पा हिरवे पान असे. आता यात फक्त कॉर्ड करायची आपल्याला हे असं घालण्यासाठी. तर त्यासाठी काय करू आपण, दोन थ्रेड घ्या पिवळ्या रंगाच्या. पिवळी हिरवी कोणती करू शकता तुम्हाला जसे जसं बरं वाटेल तसं. तर मी पिवळ्या करत आहे. तर अशा डबल थ्रेड घ्यायचे पिवळ्याचे, स्लिप नॉट करून घ्या आणि इथे 75 दोन थ्रेडनी परत 75 चेन करून घ्या. 1 2 3 4 5 असे 75 चेनचे दोन पीसेस करा. 75 चेन मग कापून घ्या दोरा असा एवढा एवढा ठेवून 5-6 इंच आणि पुन्हा दुसरा पीस असाच 75 चेनचा. दोन थ्रेड करून झाले आहेत आपल्या. या पहा 75-75 चेनच्या इतकी छान व्यवस्थित सारखी येते. आता हे घालायचं कसं हे पण मोठं टेक्निक असतं. याच्या आधी आपण एक बटवा केलाय, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगते. आपण आता इथे काही याच्या खिडक्या केलेल्या नाही आहेत, ऑलरेडी आहेतच, म्हणजे दोन पफच्या मध्ये ही खिडकीच आहे. तर एक तर तुम्ही याला आपली याची सुई असते ना मार्करची पिन किंवा साधी सेफ्टी पिन घ्या आणि यातून त्यातून पास करा. किंवा नुसतं हाताने जरी असं घातलं तरी चालतं. यात घालायचं, पुढच्या मध्ये काढायचं, पुन्हा पुढच्यात घालायचं, असं आपल्याला घालायचं आहे. किंवा नाही तर मग आहे पिवळं जी एक चेनची गॅप आहे यातून घातलं तरी चालेल. पण इझिली हालण्यासाठी याच गॅपमध्ये घालू, कारण ही मोठी गॅप आहे आणि त्यातून हालायला सोपं जातं. तर आपण हा अर्धा भाग दोन भाग का केले पहा 75 चेनचे. एक असा इकडून घालायचा दोन्ही भाग असे घालून दोन टोकं त्याचे इकडे येऊ द्यायचे आणि दुसरा भाग असा घालायचा इकडनं आणि दोन टोकं इकडे येऊ द्यायचे. तर असे मी टॅपेस्ट्री साधी सेफ्टी पिन घेते आणि हे घालून घेते. बघा अशी सेफ्टी पिन घालून घ्या याच्यात आणि जसं आपण नाडी घालतो ना तसे साधी घालायची, म्हणजे एक एक याच्यातून घालून पुढे काढायची अशी नाडीसारखी घालायची. तर असे आपण कशी घालणार आहे, आणि ही वर जाऊ द्या पूर्ण पफच्या. तर या पद्धतीने एक आड एक खालून घालून समोर काढायची. तर अशी पूर्ण ही नाडी घालून घेऊ आपण. आता असं घालत घालत आपण इथपर्यंत आलो आहे अर्ध्यापर्यंत. बघा एकूण आपल्याजवळ असे 24 पॉपकॉर्न आहेत प्रत्येक ओळीत, कारण हे सगळे सारखेच आहेत प्रत्येक ओळीत. आणि 24 पॉपकॉर्न पैकी एक आपल्याला या सेंटरला पाहिजे, एक या सेंटरला, म्हणजे 22 उरले. म्हणून मग आपण काय करू, आता 11 या बाजूला 11 या बाजूला येतील. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 झाल्यावर जे बाहेर काढलंय ते आता आपण सरळ पुढे न जाता इथे एक मणी घालायचा आहे आपल्याला. तर पिन काढली मी, असे मणी मिळतात पा लाकडी किंवा हे छोटे आहेत, जे तुम्हाला हवे असतील ते वापरू शकता तुम्ही. कुठलाही थोडं छिद्र मोठं असलेला मणी हवा आपल्याला. तर ह्या मोठा आपला बटवा आहे म्हणून मी त्यातला थोडा मोठावाला जो आहे तो घेतला. आणि हे कॉर्ड आपल्याला यातून घालून मणी मध्यभागी न्यायचा आहे. तर हा मणी आपण असा मध्यभागी बसवला आणि आता परत हे पुढच्या भागात पुढच्या 11 याच्यात घालायचं आहे. जसं तिकडे घातलं तसंच इकडे घालायचं आहे. हा एक सोडायचा आपण आणि इथून पुढे पुन्हा बघा असं येईल. म्हणजे हे बघा इकडे बरोबर आला. हा एक आता इथे आलेला राहिलेला आहे. दोन्ही बाजूला एक एक सोडला होता आपण. आता ही पिन काढून घ्या आणि या दोघांनाही मिळून समान करून घ्या दोन्ही ओढून. आणि या दोघांना मिळून इथे आता दुसरा मणी घालायचा आहे. तर तो मोठा घाला लहान घाला किंवा एकदम असे मोठेही मिळतात
लाकडाचे तर असे जरी घातला तरी चालेल. रंगीत असेल तुमच्याजवळ तर रंगीत घाला, किंवा हे छोटे जे आहेत ते जरी घातले चालेल. तर मी तो घालून घेईन इथे नंतर. आता पुढे काय करायचंय बघा आपल्याला. तर दुसरं कसं घालायचं बघू आपण. हे दोन टोकं ज्या बाजूला आलेले आहे इथे आता याचा मणी आला पाहिजे दुसऱ्याचा. जसा इकडे मणी घातला ना आपण हा, तसा इकडे आला पाहिजे हात कुठे, तर हे दोन टोकांच्या मधल्या पफ मध्ये इथे. तर म्हणून मी काय केलं, आधी मणी ओवून घेतला आपण या एका जे दुसरी कॉर्ड केली आहे त्यात आपण असा मणी ओवून घेतला. आता याला पिन मध्ये लावून 11 पफ मधून घालावं लागेल. मणी इथे आला पाहिजे म्हणून याच्या खालून घेतलं. घालून दाखवते तुम्हाला. पाहता बरोबर इथे मणी आला मधल्या याच्यात. ठीक आहे, आता परत एकदा वरून एकदा खालून असं करायचं आणि असं कुठपर्यंत करायचं, या मण्याच्या टोकापर्यंत इथपर्यंत. बघा या मण्यापर्यंत एक टोक आलं आपलं. आता मणी आधी घालून घेतला असल्यामुळे सलग नाही घालता येणार आपल्याला. दुसरा भाग घालायचा आता. पहा मण्याचाच घ्या तुम्ही, हा मण्याचा भाग आहे. तर इथे पिन लावू आता आणि या बाजूनी 11 पफ मधून खालून पुढून काढू. पाहता इथे मणी येईल, याच्या मणी इथे आल्यामुळे पुढचं खाली जाईल याच्या. तर असं परत इकडचा मणी येईस्तवर घालायचा, एकदा वरून एकदा खालून. असं इथपर्यंत घाला मण्यापर्यंत. आता काय करू सगळ्या शेवटी, हे दोन टोक जिथे आलेले आहेत ना, तर इथे आपण एक मोठा मणी मी घालून घेणार आहे हा. तर याला आपण घालू आणि गाठ मारून घेते मी. नंतर आपल्याला हे तसंच दुसऱ्या बाजूला घालायचं आहे आणि मग आपला बटवा पूर्ण झाला. मग मी तुम्हाला दाखवते की हे उघडतं कसं वगैरे. मोठ्या मणीने घातला मी, लहानच मणी घातला कारण मोठ्या मण्यातून गाठही निसटून जात होती. आता आपण काय करू, इथे फक्त एक मोठी गाठ बांधू की जी आपल्या मण्यातून पास होणार नाही अशी, आणि मग असाच मणी दुसऱ्या बाजूला. चार गाठी मारून घट्ट केलं, मोठी गाठ केली आपण ही की जेणेकरून आपल्या त्या छिद्रातून पास होणार नाही. आता हा दोरा कापून घ्या आणि आपण सरळ याला चिकट आपलं हे डिंक लावून चिकटवून द्यायचं याला, किंवा जाळून घ्यायचे टोकं म्हणजे पास नाही होत. आता असाच मोती मी दुसरीकडनं घालते मणी आणि लाकडी आणि मग तुम्हाला दाखवते की हा बटवा कसा उघडतो. हे आपलं पूर्ण झालं. आता तर हे बंद कसं होतं बघा, हे मोठे बेल्ट असे ओढले की बंद होतं आणि हे बटणं इथे जे मणी लावले आहेत आपण सेंटरला हे, तर असे मणी हातात धरून ओढलं तर उघडतं. पहा उघडलं तर असं छान तुमचा हा इतका सुंदर बटवा पाइनॅपलच्या आकाराचा खूप सुंदर दिसतोय आणि मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला करायला. आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.